नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांनी मला एक प्रश्न विचारलेला आहे की सर यावेळेस होणारी परीक्षा ही कशा पद्धतीने होणार आहे अनेक विद्यापीठ वेगवेगळ्या माध्यमातून आपली जी काही परीक्षा पद्धती असणार आहे ती नोटिफिकेशन जारी करत आहे अनेक विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेचा पर्यायच या कालावधीमध्ये ओपन ठेवलेला आहे काही विद्यापीठाने हे पब्लिकेशनसुद्धा केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये येणारी बातम्यानुसार विद्यार्थ्यांना ही माहिती पोहोचवावी की नेमकी विद्यापीठ परीक्षा ज्या आहेत त्या कशा पद्धतीने होणार आहे एका विद्यापीठाने नुकतंच ऑनलाईन परीक्षे परीक्षेसंदर्भात आपले एक नोटिफिकेशन माध्यमांमध्ये जारी करण्यात आलेली आहे तर विद्यापीठ परीक्षा या ऑनलाईन होताना कोणत्या प्रकारचा वॉच राहणार आहे जेणेकरून तुम्हाला अगोदर माहिती होणं अपेक्षित आहे जर या प्रकारचा गैरप्रकार गैर प्रकार, जर परीक्षेमध्ये होणार असेल तर नक्कीच या पद्धतीचा परिणाम जो आहे तो आपल्याला येणाऱ्या काही कालावधीमध्ये अडचणीचा ठरू शकतो तर विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि वॉच कशा पद्धतीने राहणार आहे कशा पद्धतीने ही परीक्षा आयोजित होणार आहे या संदर्भातली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पुढे पूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहणे आवश्यक आहे जे विद्यार्थी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्कीच माझं चॅनल लाईक शेअर आणि स सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट जे आहे मिळवण्यासाठी सुद्धा बेल आयकॉन जो आहे तो ऑन ठेवणं अपेक्षित आहे चला तर पुढील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहूया यामध्ये माहिती देताना असं सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की ऑनलाईन परीक्षा पद्धतीचा गैरप्रकार घेऊन कॉपी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठातर्फे वॉच ठेवले जाणार आहे यंदा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग दोन्ही केले जाणार आहेत यामध्ये जर विद्यार्थी गै गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा या विद्यापीठाने दिलेला आहे पुढे यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यापीठाची यंदाची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्याचे वेळापत्रक जे आहे प्रत्येक स्ट्रीमचे तीसुद्धा जारी होण्यात सुरुवात झालेली आहे परीक्षा जी आहे ती पंधरा फेब्रुवारीपासून होणार आहे मात्र वेगवेगळ्या स्ट्रीमची वेगवेगळी असणार आहे या परीक्षा ऑनलाईन होणार असल्याने त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीच्या असणार आहे अर्थात एम सी क्यू पद्धतीच्या या परीक्षांमध्ये गेले अनेक वर्षे वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळून आले होते याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रॉक्टर्ड पद्धतीने परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे संबंधित विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ते स्क्रीन सोडून बाहेर जात असतील तर त्यांना परीक्षेतून बाद करण्याचा इशारा जो आहे तो या माध्यमातून देण्यात आलेला आहे परीक्षा अधिक पारदर्शी पद्धतीने होव्यात यासाठी हा प्रयत्न येत असल्याचे विद्यापीठाची परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे आहे ते महेश काकडे यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला जर स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही होणार असेल तर नक्कीच आपल्याला काळजी घेण्याचं कारण आहे कारण कोणतीही एक चूक आपल्याला पुढच्या आपले जे करिअर आहे त्या संदर्भात अडचणीचं ठरू शकते विद्यापीठाची ही भूमिका स्पष्ट आहे की परीक्षा ही पारदर्शी व्हावी हो त्यासाठीच हा प्रयत्न जो आहे तो त्यांचा होणार आहे अनेक विद्यार्थी अनेक वेळेस परीक्षा देताना स्क्रीन सोडून बाहेर येतात मात्र याची सुद्धा नोंद जी आहे ती या माध्यमांमध्ये होणार आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं या ठिकाणी अपेक्षित आहे पुणे यांनी असं म्हटलेलं आहे की यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कसून तयारी करावी लागणार आहे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला संदर्भ ग्रंथ असतील किंवा एम सी क्यूज असतील किंवा यूट्यूबचे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील तर याची प्रॅक्टिस जी आहे तुम्हाला ती व्य व्यवस्थित करावी लागणार आहे कारण लेखी परीक्षापेक्षा जरा एम सी क्यू जे आहे ते समजून घेण्यासाठी आणि कॉन्क्रीट उत्तर देण्यासाठी एक महत्त्वाचं एक असतं की आपल्याला त्या ठिकाणी कॉन्क्रीट उत्तरच देणं अपेक्षित असतं त्यामुळे अभ्यास जो आहे तो सुद्धा आपल्याला उत्तमरित्या करण्या त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थी कशाप्रकारे गैरप्रकार करू शकतात याबाबत सर्व माहिती विभागाकडे आहे कारण या परीक्षेचा अनुभव आता जो आहे तो मागच्या काही वर्षापासून विद्या परीक्षा विभागाला आलेला आहे त्यामुळे विद्यार्थी कोणकोणत्या कुन युक्त्या किंवा कोणकोणत्या कुन पद्धती वापरू शकतात याची पूर्ण माहिती जी आहे ती परीक्षा विभागाकडे आता कलेक्ट झालेली आहे नेमका त्या गोष्टीवर लक्ष ठेवणे जाणार असल्याने कॉपी करणाऱ्यांना यंदा घरचा रास्ता दाखवण्याचा निर्णय जो आहे तो विद्यापीठाने घेतलेला त्या आहे त्यामुळं अनेक जे विद्यार्थी आहेत जे अभ्यासच्या दृष्टिकोनातून हा विचार करत असतील की आपण कशा पद्धतीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे कशा पद्धतीचं स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे तर ही बातमी जी आहे नक्कीच थोडीशी चपराक जी आहे ती त्या ठिकाणी ठेवू शकते मात्र विद्यार्थी मित्रांनो शाश्वत सत्य हे आहे की या ठ यावेळेस तुम्हाला अभ्यास जो आहे तो करणं क्रमप्राप्त आहे वेगवेगळ्या स्ट्रीमच्या परीक्षा ज्या आहेत त्या याच पद्धतीने होणार आहे आणि अनेक विद्यापीठांनीसुद्धा ऑनलाईन परीक्षेचा पर्यायच निवडलेला आहे कारण कोणतंही विद्यापीठ या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांचा समूह किंवा विद्यार्थी एकत्र करण्यामध्ये कोणतीही रिस्क नहीं। त्या ठिकाणी घेऊ शकणार नाही त्यामुळे या परीक्षेकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्वक आणि सकारात्मक पाहणं गरजेचं आहे आणि आपलं प्लॅनिंग जे आहे ते ठरवणं गरजेचं आहे तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं गरजेचं वाटत होतं आपलं प्लॅनिंग आपले नियोजन यापासूनच तुम्ही सुरू करणं अपेक्षित आहे आणि विद्यार्थी मित्रांनो एक एक संदर्भ असा आहे की अनेक बी एडच्या संदर्भातले अनेक विषय जे आहेत त्या विषयाला अनुसरूनच कला भारती आर्ट ऑफ टीचिंग या यूट्यूब चॅनलवर अनेक एम सी क्यूज उपलब्ध आहेत तुम्ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नक्कीच त्याचा फायदा घेऊ शकता शिवाय विद्यार्थी मित्रांनो त्या लिहूनही तुम्ही घेऊ शकता आणि अनेक संदर्भ जे आहे गरजू विद्यार्थ्यांनासुद्धा ते पाठवू शकतात चला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा चला तर मला परवानगी द्या पुन्हा एकदा नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्यासाठी येण्यासाठी तोपर्यंत जय हिंद जय भारत